पाहणार आहोत वारे विधानसभेसंदर्भातल्या बातम्या. अमरावतीत आमदार सुलभा खोडकेंच्या समर्थकांची बॅनरबाजी. काँग्रेस भवनासमोर लावले अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर. 13 तारखेला सुलभा खोडके अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी सोमनाथ वैद्य यांची चंद्रशेखर बावनकुळेंकडे मागणी. मुंबईतील प्रदेश कार्यालयात घेतली भेट. लवकरच नाना पर्व. पुण्यात झळकले नाना पटोलेंचे बॅनर. महाराष्ट्राला नाना भाऊ मुख्यमंत्री हवे बॅनरवर उल्लेख. काँग्रेस नेते दत्ता आव्हाडांनी घेतली दिल्लीत काँग्रेस नेत्यांची भेट. दत्ता आव्हाड छगन भुजबळ यांच्या विरोधात येवल्यातून निवडणूक लढण्याच्या तयारीत. नाना भानगिरेंच्या समर्थकांनी वर्षा बंगल्यावर घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. हडपसरमधून नाना भानगिरेंना उमेदवारी देण्याची मागणी. हडपसरमध्ये सध्या अजित पवार गटाचे चेतन तुपे आमदार. सांगोला विधानसभेतून मलाच तिकीट मिळणार. 35 ते 40 हजार मताधिक्यानं निवडून येणार असल्याचा शहाजी बापू पाटलांचा दावा. पोहरादेवीचे महंत सुनील महाराज शरद पवारांच्या भेटीला. ययाती नाईक यांना पुसदमधून उमेदवारी देण्याची मागणी. पुसदमध्ये सध्या दादा गटाचे इंद्रनील नाईक आमदार. कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर भाजप शिंदे गटात वाद. भाजपनं शिंदेच्या पाठीत खंजीर खुपसला तर शिवसैनिक शांत बसणार नाही. शिंदे गटातील जिल्हाप्रमुख अरविंद मोरेंचा भाजपला इशारा.